नमस्कार नमस्कार। देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत इस्लामपूरमध्ये। उरण इस्लामपूर नगर परिषदेचा आज आपण आढावा घेणार आहोत। इस्लामपूर या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे। संभुअप्पा बुवापन या पीर फकीराचं हे शहर ओळखलं जातं आणि हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणून सुद्धा या शहराची ओळख आहे। आणि त्याचबरोबर माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचं सुद्धा हे गाव। आज या शहरामध्ये आपण आलेलो आहोत। गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ जयंत पाटील यांची निर्विवाद सत्ता या इस्लामपूर शहरामध्ये आहे। मात्र अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत, अनेक समस्यांचं माहेरघर बनलेल्या या इस्लामपूर नगरपालिकेचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत। मी सुरुवात करतोय विद्यमान नगराध्यक्ष आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत। गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे, तुम्ही सुद्धा विद्यमान नगराध्यक्ष आहात। अनेक समस्यांचं माहेरघर बनलं इस्लामपूर, विशेषतः उपनगरामधल्या अनेक समस्या आहेत, काय सांगाल? उपनगरामधल्या अनेक समस्या जरी असल्या तरी शहर ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे। इथं हिंदू मुस्लिम कधीही दंगल घडलेला नाही, त्यामुळं लोकांचा ओढ इस्लामपूरमध्ये आहे। आणि त्या पद्धतीनं आमच्या नगरपालिकेच्या वतीनं जेवढ्या सुविधा पुरवण्याचं काम करता येईल तेवढं आम्ही केलंय आणि इथून पुढेही करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा दावा आहे की सर्व सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। विरोधी पक्षांमध्ये महागाडी यावेळी निर्माण होताना आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। मग शिवसेना असेल, भाजप असेल, आरपीआय असेल, अगदी शिवसेना मनसे सुद्धा या ठिकाणी एकत्र होईल की काय अशी सध्या परिस्थिती आहे। विरोधकांकडून आपण सुरुवात करूयात। भाजपाची या ठिकाणी नेते आणि माजी नगरसेवक सुद्धा, काय सांगाल, काय परिस्थिती शहरामध्ये? गेली 25 वर्षाहून अधिक काळ या शहरामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी प्राबल्य आहे। 9 वर्ष महाराष्ट्रातलं अर्थमंत्रीपद या ठिकाणी असून सुद्धा केंद्रात आणि राज्यात या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं, परंतु एवढं सरकार असताना कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी मिळाला नाही। शहर हे उद्ध्वस्त झालेले आहे। अंडरग्राउंड भुयारी गटर ही सारखी योजना गेली 15 वर्ष या सत्ताधाऱ्यांना करता आली नाही। या शहरातील नागरिकांना भुयारी गटर योजना करतो म्हणून अनेक वेळा वर्तमानपत्रातून उद्घाटन आज करणार उद्या करणार गेली 15 वर्ष ते यामध्ये यशस्वी झाले नाहीत। आणि मंजूर नसणाऱ्या भुयारी गटरी योजना, कुठलाही निधी नसणाऱ्या भुयारी गटरी योजनेचं उद्घाटन करणार म्हणून गेली 5-6 वर्ष सातत्यानं या शहरातल्या जनतेची दिशाभूल करत आहे। नक्कीच नक्कीच। आपल्यासोबत विधान या ठिकाणी नगर परिषदेतले विरोधी पक्षनेते सुद्धा आहेत, विद्यमान विरोधी पक्षनेते। मला सांगा, अनेक दावे केले जातात विकासाचे, काय नेमकी परिस्थिती? तुम्ही गेली अनेक 5 वर्ष झालं विद्यमान विरोधी पक्षनेते आहात विधान परिषद। 5 वर्षामध्ये 1 रुपयाही रस्ते, गटर, नागरी सुविधा, आरोग्याची पूर्ण कोलमडलेली व्यवस्था आहे आणि अपयशी पूर्ण ठरलेले आहेत। हे फक्त जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे, मागच्या 5 वर्षात सत्ताधारी राष्ट्रवादीने एक सुद्धा काम हिने पूर्ण केलेलं नाही आणि त्या जाहीरनाम्यातल्या काही गोष्टी हिने पूर्ण केल्या म्हणून सांगण्यासारखं एक सुद्धा यांच्याकडे काम नाही। नक्कीच एक सुद्धा काम नाहीये जे जाहीरनाम्यामध्ये म्हणलेलं होतं। शिवसेनेचे स्थानिक नेते आपल्याकडे शकील सय्यद, काय सांगाल सय्यद जी? अनेक विकासाचे दावे केले जातात, काय? गेल्या 25 वर्षामध्ये हे सत्ता भोगत असताना या शहराला यांनी 50 वर्ष पाठीमागे नेलेलं आहे। या शहराचं वाटोळ करण्याचं पाप यांनी केलेलं आहे। या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात हे पूर्णतः अपयशी ठरल्यामुळं सातत्यानं 5 वर्ष आमचे विद्यमान नगरसेवक आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आनंदराव पवार बापू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यानं संघर्षात आहे। 24 कोटी रुपये रस्त्यासाठी 2012 यांच्याकडे निधी उपलब्ध आहे, परंतु आजही या शहरामध्ये रस्ते शोधावे लागतायत ही खंत आहे। 24 कोटी रुपये गेले कुठे? 24 कोटी रुपये यांना गटरीच्या नावाखाली हे तसेच त्यांच्याकडे पडून आहे। 24 कोटींचा हिशोब मागतायत ते। 24 कोटी रुपये गेले कुठे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 5 जण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, काही माजी नगराध्यक्ष सुद्धा याच्यातले। 24 कोटी रुपये गेले कुठे, कुठे मुरले पाहिजे? 24 कोटी रुपयाच्या बाबतीत विरोधक जे आरोप करतायत ते पूर्ण चुकीचं आहे। कारण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला शासनानं आम्हाला 24 कोटी रुपये दिले, परंतु नंतर शासन राज्यात बदललं आणि शासनानं अट घातली की एकाच वेळेला अंडरग्राउंड ड्रेनेज आणि रस्ते आणि अंडरग्राउंड 24/7 ह्या स्कीम एकत्र करा, त्यामुळं
अंडरग्राउंड ड्रेनेजला आम्हाला त्या तत्कालीन शासनानं आम्हाला जयराम रमेश साहेब असताना मंजुरी दिली, पण ज्या वेळेला राज्यात आणि केंद्रात विरोधकांचं सरकार आलं त्यांनी आमची ही योजना भाषणात गुंडाळली. म्हणजे देवेंद्र सरकार आल्यापासून तुम्हाला मुद्दा म्हणून या ठिकाणी निधी मिळू दिला गेला असं म्हणजे 50 वर्ष पाठीमागं नेलं म्हणतात. तुम्ही ज्येष्ठ आहात राष्ट्रवादी काँग्रेसकडून, 50 वर्ष पुढच्या तुमच्या या पाठीमागच्या सत्ता काळामध्ये शहराला 50 वर्ष पाठीमागं नेलं तुम्ही? नाही, कदाचित त्यांनी 50 वर्षापूर्वीचं शहर बघितलं का नाही त्यांना विचारा. आणि 50 त्यांचं वय काय आहे आणि त्यांना 50 वर्षाचं गाव काय होतं हे त्यांना माहिती आहे का? माझं मत असं आहे की 50 वर्षापूर्वी तर इस्लामपूर मी बघितलंय आणि 60 वर्षापूर्वीचं सुद्धा इस्लामपूर मीच बघितलंय, त्यामुळं काय होतं आणि आज इस्लामपूर काय आहे हे यांच्या सगळ्यांच्यापेक्षा अनुभव मला जात आहे. नक्कीच तुमच्या वयाकडे बघून ते आपल्याला लक्षात देखील येत आहे. आपल्यासोबत विरोधक आहेत पवार आहेत. पवार गटाची सत्ता गेली 28 वर्ष 1985 पूर्वी या इस्लामपूरमध्ये होते ह्या दावा होता. 50 वर्ष पाठीमागं नेलं ते म्हणतात की वय तरी तुमचं आहे का, काय सांगा? 1985 साली आता आहेत ते विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विकास आराखडा अजून सुद्धा यांना मंजूर झालेला नाहीये. 2003 साली यांनी विकास आराखडा मंजूर केला, तो शासनाकडे पाठवला आणि ह्या सत्ताधाऱ्यांनी 2006 साली ठराव करून तो आराखडा रद्द केला, कारण त्यावेळी 800 कोटी रुपये खर्च दाखवला. आणि 2012 साली हाच विकास आराखडा 180 अडीशेने टाकून ते जे आता नाही म्हटलं तर बाजारभावाने 1400 ते 1600 कोटी बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत आहे. गेली चार महिने झाले नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत, काय नाहीत, नुसतं बोलायचं आणि विकास केला असं दाखवायचं, एवढाच विषय आहे. नक्कीच नुसतं बोलायचं, विकास मात्र काहीच करायचा नाही असा त्यांचा आक्षेप आहे. इस्लामपूर नगरपालिकेचा विकास आराखडा हा 1/4/1980 रोजी मंजूर झाला. त्यानंतर 20 वर्षानंतर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1966 प्रमाणे तो 20 वर्षानंतर तो रिवाइज्ड होणं गरजेचं होता, नवीन होणं गरजेचं होता. तो तुमच्या काळात झाला नाही विकास आराखडा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये नव्यानं जो प्रस्तावित विकास आराखडा होता तो मंजूर झाला नाही. त्यावर सुद्धा येतोय, मात्र वयाचा त्यांनी उल्लेख केला. 50 वर्ष तुमचं वय तरी आहे का असं ते म्हणतात. शहरातील जनतेला विचारावं, ह्यांनी इतिहास मुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ऐतिहासिक असे वेगवेगळे मोठमोठे तळे होती, हे तळे मुजवून त्या ठिकाणी वेगळा पराक्रम गाजवलेला आहे. तळी मुजवले नाही, इतिहास मुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्यांनी इतिहास घडवलेला नाही, इतिहास मुजवलेला या शहरात. 50 वर्ष वयाचा काही संबंध नाही. शिवाजी महाराजांचा जन्म 400 वर्षापूर्वी झाला तरी पण आपण आज इतिहास बघतो, अभ्यास करायला लागतो, शिक्षण लागतं. बरोबर. त्याशिवाय 50 वर्षापूर्वी काय झालं 200 वर्षापूर्वी पण कळते. त्यामुळे वय काय आहे त्यामुळे अशा गप्पा मारल्या तर जो विकास निकृष्ट झालाय ते जे काय हे होणार नाही. 5 वर्षात एक काम सांगावं की हे अंबिका उद्यान केलेलं आहे, ते पहिले अंबिका उद्यान होतच. विरोधी 4.5 कोटी रुपये खर्च करून त्या 2 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. 1.5 कोटीची विभाग, 80 गुंठे जमीन, त्या 50 गुंठे 4.5 कोटीचं काम, 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, म्हणजे 50% टक्केवारी म्हणताय. विकास 50% भ्रष्टाचार हा जगात कुठं होत नसतो. परंतु मी आज सांगतो की या 4 कोटी खर्च जो आलाय त्याला ऑडिट आहे, त्याला सगळं आहे, त्याचा ऑडिट ही द्यायला तयार आहे. आम्ही त्याला पुरावा तयार आहोत आणि त्यांनी घ्यावं आणि आपल्या समोर घ्यावं तयार आहे आम्ही कधी. नक्कीच आपण त्याचाही आढावा आणि लेखाजोखा घेणार आहोत. एकूणच इस्लामपूर नगर परिषदेतल्या या सगळ्या राजकीय आणि सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांच्याशी चर्चा करताना अनेक मुद्दे समोर येत आहेत. जनमानसातून सुद्धा आपण काय नेमक्या मुद्दे आहेत, कोणते प्रश्न आहेत हे सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBN लोकमत. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आता आपण आढावा घेतोय उरण इस्लामपूर नगर परिषदेचा. ही नगर परिषद गेल्या काही दिवसांपूर्वी वायफाय करण्यात आली आहे, नागरिकांना वायफायची सुविधा देण्यात आली आहे. मात्र ही नगरपालिका वायफाय जरी झाली तरी हायफाय झाली का, नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटले का? आता थेट नागरिकांकडे जाऊयात, नागरिकांकडनं अधिकाधिक प्रश्न घेऊयात. काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात? इस्लामपूरमध्ये
हे लोक विचारतात की रस्ते झालेले नाहीत, मग रस्त्या येऊन चेकअप करायला कसे उभा राहतात? येऊन नक्कीच. अजून कोणते महत्वाचे मुद्दे वाटतात या इस्लामपुरातल्या उपनगरातले कोणत्याही रस्त्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, आहे त्या पद्धतीचे रस्ते आहेत, हा फक्त दिखावा आहे. कोणकोणत्या भाग आहेत उपनगरातल्या? कोणत्याही कोणकोणते उपनगर आहेत? शिवनगर आहे, टकलाई नगर आहे, हनुमान नगर आहे, शास्त्री नगर. या कोणत्याही नगर मध्ये एकही रस्ता झालेला नाहीये. या सर्व उपनगरांमध्ये रस्त्यांची समस्या, सांडपाण्याची समस्या, थोडक्यामध्ये काय म्हणणार? उपनगरामध्ये कोठे सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही, गटारे झालेले नाहीत. सदर उपनगरामध्ये कमरे एवढे खड्डे काढून स्वच्छ खड्डे काढलेले आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलं पडतात. बरोबर, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आमच्याकडे सुद्धा अनेक वेळेला काही दिवसांमधून बातम्या येतात की या शौच खड्ड्यात लहान मुलांचा बुडून मृत्यू होतो. थोडक्यामध्ये काय महत्वाचे मुद्दे वाटतात? त्याचबरोबर नगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केलेत, परंतु उपनगरात नव्हत ह्या ठिकाणी उभारला, या ठिकाणी नगरपालिका कोर्ट या परिसरात. बरोबर, सायंकाळच्या दरम्यान इतके ढास, अतिशय मच्छरांचा वावर आहे. नक्कीच, आम्ही हा नगरपालिकेच्या आवारामध्ये कार्यक्रम चालू आणि इथं सुद्धा अस्वच्छतेची समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एका वाघेला दोन वेळा पैसे खर्च करण्यापेक्षा उपनगरात एकदाच पैसे खर्च केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नक्कीच, तोही मुद्दा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुद्धा या ठिकाणी स्थानिक नेते आहेत, काय सांगाल, काय महत्वाचे मुद्दे आहेत? नाही, शहराचा विकास नुसता म्हणजे भक्का झालेला आहे, प्रत्यक्षात विकास झालेला नाही. विकास नाही, हा भक्का झालेला आहे असं शेतकरी संघटनामध्ये थोडक्यात. एक तरी रस्ता गावातला दाखवा चांगला, गावात सुद्धा तुम्ही आता समक्ष जाऊन बघा, एकही रस्ता चांगला नाही. आणि रस्ते केले हे केले सांगता दिन थोडक्यात. प्रत्येक निवडणुकीमध्ये यांनी आश्वासन देण्याचं काम केलं, पण एकही आश्वासन यांनी पूर्ण केलेलं नाही. थोडक्यात विकास कामाचा क्वालिटी राहिलेली नाही, भ्रष्टाचार जास्त झालाय त्याच्यात. नक्कीच, बरोबर. एमआयएमचे सुद्धा एक स्थानिक नेते त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष, काय सांगाल? गेले 5 निवडणुका ह्या एका जाहीरनाम्यावर लढवत आहेत. ह्यांचा एकही जो जाहीरनामा आहे तो कुठलाही जाहीरनाम्यातला विषय पूर्ण केलेला नाही. बरोबर, एकच जाहीरनामा गेले 25 वर्ष रिपीट करत आहेत. तेच ते काम जनतेला दाखवून जनतेची फसवणूक करत आहेत, आणि यांच्या विकासाच्या थापा एकदम खोट्या आणि लबाड. विकास नाहीये, केवळ थापा आहेत. 4 वर्ष नागरिकांना फक्त यांनी एवढी सवय लावून ठेवली की किती दर निघतो हे राष्ट्रवादीने तर प्रथा पाडली. पैशाची हायेस्ट, जसं वायफाय हायफाय झालं तसं हायेस्ट रेट मताला हा इस्लामपुरात राष्ट्रवादीकडनं घोडेबाजार मांडला जातो. आणि हा तुम्ही येणाऱ्या काळात बघशील नक्की विदारक वास्तव आहे. पैशानं मतं विकली जातात, घेतली जातात. विकास ठराविक समाजातल्या ठराविक लोकांचाच केलाय, बाकी सगळा समाज बेकार झालाय. रस्ते एकदम खराब आहेत, ते रस्ते डबरे पाडायचे. आणि ह्यांची क्वालिटी किती आहे विषयी एकदा क्वालिटी कंट्रोल आणून यांनी बघावी. यांची दोन तरी जिल्हे कॉलेज आहे, त्यांच्या इंजिनियर मार्फत टेक्निक वापरून यांनी क्वालिटी काढावी. हिथली क्वालिटी बघा, हिथली क्वालिटी. बरोबर, खाली दाखवा हिथली क्वालिटी. शिकले सगळं बघा, नगरपालिका नगराध्यक्षाचे वैयक्तिक वापरतात ते केबिन बघा. आणि ह्या सगळ्या तुम्ही एकदा जनतेकडून एकदा सर्वे करा, लोकांच्या फिरून शिथं फिरण्यापेक्षा की यांना 5-5 वर्षानं सारखं फिरावं लागतं. जाहीरनामा कधीच कंप्लीट त्यांनी केलेला नाही, आणि हे पैशाच्या जोरावर निवडून येतात. आणि पैशाच्या जोरावर निवडून खूप मोठा रेट निघतो इथं मतदानाच्या वेळी. आज पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उसाचा रेट जसा निघतो तसा मताचा पण रेट इथे निघतो. हे विदारक वास्तव आहे. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रात उसाचा रेट जसा जास्त निघतो तसा मतांचा हायेस्ट रेट इस्लामपूरमध्ये निघतो. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती, गेल्या 25 वर्षापासून माजी अर्थमंत्री जयंत पाटलांची निर्विवाद सत्ता आहे. अजून काही नागरिक आहेत आपल्या सोबत, काय सांगाल, कोणत्या समस्या? जवळजवळ सर्व कामे व्यवस्थित झाले, काही अडचण नाही. लोकांचं मत तुम्हाला वाटते सगळे कामे झाली, पण इकडे तर नागरिक समस्यांचं माहेरघर म्हणतात. एकदम रस्त्याची काम, बिलकुल बिलकुल. पण हा रस्ता तर इथल्या नगरपालिकेमध्येच ही अवस्था आहे, बाकी ठिकाणी का? थोडक्यात या शहरात साहेब तुम्ही आता आसपासच्या शहरातल्या पाण्याची व्यवस्था बघा, पाण्याची पूर्ण व्यवस्था करून म्हणजे, पण या शहरात आज 3 मजल्यापर्यंत पाणी बिन मोटर लावता सुद्धा जाऊ शकते. इतकं स्वच्छ आणि मिनरल वॉटर पाणी इस्लामपूर नगरपालिका. बहुतेक सत्ताधारी गटाचे सगळे लोक या बाजूला आहेत, कारण सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं इकडचं सगळे जनता बोलते. आपण सत्ताधाऱ्यांकडे येऊयात. मतांचा हायेस्ट रेट तुमच्या इस्लामपूरमध्ये निघतो, जसा उसाचा दर तुमच्या भागामध्ये सांगली कोल्हापूर पट्ट्यात जास्त निघतो 27-28 आहे, तसा मताला सुद्धा 27-28 निघतो. खरं काय वास्तव? विरोधक हे खोटं बोलतात, कारण का विरोधकाचं इस्लामपूरमध्ये काही चालत नसल्या कारणानं हे असले काहीतरी खोटे आरोप. विरोधकांचं काही चालत नाही की फक्त तुमचं चालतं जयंत पाटलांचं? नाही, त्या पद्धतीनं आमचं काम आहे, आमच्या संघटनेचं काम आहे, आणि इस्लामपूरचं पूर्णपणे डेव्हलप करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्या मार्फत आम्ही केलेलं. नगराध्यक्ष दावा करतायत विकासाचे. आता आपण विरोधकांशी बोलूयात, काय नेमकं विरोधक
सर्वसामान्य जनता अनेक मुद्दे मांडतात, अनेक प्रश्न मांडतात, मात्र सत्ताधारी सांगतात की सर्व आलबेला येतं, काहीच अडचण नाही. तुम्ही मला सांगा, 15 वर्ष सत्ता असताना 9 वर्ष अर्थमंत्री पद होतं, या शहराचा चेहरा मोहरा बदलाय पाहिजे होता, तशी अवस्था आहे का? उपनगरामध्ये अजून पिण्याचे पाणी नाही, रस्त्यांचा पत्ता नाही, अतिशय बिकट अवस्था या सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. उपनगरामध्ये एन ए प्रकरण होत नाहीत, गुंटेवारीचा सगळा लोकांना एवढा त्रास दिला, यांनी कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही, घरांना नीट परमिशन मिळत नाहीत, अतिशय विदारक अवस्था या सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेली आणि शहर उद्ध्वस्त केले. नक्की शहर उद्ध्वस्त केलं. थोडक्यामध्ये, थोडक्यामध्ये भाजप नेत्या थोडक्यात हे कितीतरी सांगितले यांनी, गेल्या 30 वर्ष ही एकच पार्टी सत्तेवर आहे, विकास हा यांना माहित नाही, सत्ता भोगणं एवढंच त्यांचं काम आहे, सत्ता भोगणं एवढंच त्यांचं काम आहे. आरपीआयचे सुद्धा स्थानिक नेते थोडक्यामध्ये काय म्हणणार? रिपब्लिकन पार्टीची या ठिकाणी मागणी आहे की दलित विकासचा निधी हा नेमका गेला कुठं आणि जातो कुठं, विशेष म्हणजे या नगराध्यक्ष हे पद सुद्धा आता मागासवर्गीय इतर कामासाठी दलित विकास निधी पळवला जातो. अजून अजून बाकीचे आहेत, माडी गटाचे सुद्धा स्थानिक नेते आहेत सतीश माडे, काय सांगाल? या उपनगरातला कोणतेही रस्ते झाले नाहीत, विकास झाला नाही. हे जर वेळेला सत्ताधारी इस्लामपूर शहराचं सिंगापूर करू, बारामती करू, प्रत्येक वेळा आश्वासन देतात, भुयारे गटर योजनेचं कायम प्रत्येक वेळेला गाजर दाखवलं जातं, एक ही काम आतापर्यंत विधायक यांच्या हातून उपनगरासाठी काही झालेलं नाही. मनसेचे सुद्धा नेते स्थानिक थोडक्या, इस्लामपूर मध्ये उपनगरात कोणतीही सुविधा नाही, पाण्याचे रस्ते नाहीत, ड्रेनेज सुव्यवस्था नाही, अशा अशा पद्धतीनं उपनगरांमध्ये तर समस्या आहेत, अनेक समस्या आहेत. आम्ही काही नागरिकांशी बोलत सुद्धा या ठिकाणी अनेक महिला आणि सुज्ञ नागरिक सुद्धा सहभागी झालेले आहेत. या सगळ्या सुज्ञ नागरिकांशी आपण असा संवाद सुरू ठेवणार आहोत. इस्लामपूर नगर परिषदेचा आपण आढावा घेतोय आणि सध्या एक छोटासा ब्रेक घेऊयात. मात्र इस्लामपूर नगर परिषदेमधले अजून नेमक्या काय समस्या आहेत आणि खूप विदारक वास्तव आणि दाहक वास्तव आता काही नागरिकांनी म्हणलं की मतांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेतली जातात, या सगळ्या विषयावर आपण सत्ताधाऱ्यांची सुद्धा मतं जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पाहत राहा फक्त आयबीएन लोकमत. नमस्कार नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय इस्लामपूर नगर परिषदेचा. अनेक लोकांच्या समस्या आपण लोकांकडनं जाणून घेतल्या आणि या सगळ्या लोकांच्या बोलण्यातून एक सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा येतोय, इथल्या डेव्हलपमेंट प्लॅनचा, विकास आराखड्याचा. सत्ताधारी आणि विरोधक नगरपालिकेतले आपल्या सोबत आहेत. डेव्हलपमेंट प्लॅनवर मगाशी मुद्दा कोणाला बोलायचं होतं राहिलं होतं, काय सांगाल? 1/4 विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर 20 वर्षानं तो पुन्हा नवीन मंजूर करणं गरजेचं होतं. सन 2003 साली आम्ही या कौन्सिलनं ठराव केला आणि तो ठराव बिनविरोध ठराव केला की नवा विकास आराखडा तयार करायचा आहे. त्याप्रमाणे ठराव केल्यानंतर शासनानं आपली टीम इथं विकास आराखडा तयार करण्यासाठी पाठवली. त्याप्रमाणे महाराष्ट्र नगर सद्यस्थिती काय, विकास आराखड्याची सद्यस्थितीमध्ये असं आहे की महाराष्ट्र शासनानं 30/7/2016 रोजी राजपत्रामध्ये या विकास आराखडा हा जाहीर केला, परंतु विकास आराखडा जाहीर करण्याची तारीख ही 15/8/2015 ही आहे. 15/8/2015 ही तारीख आहे. त्यामुळे हे गॅजेट वैध आहे का अवैध आहे, कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे, या बाबी अनुत्तरित राहिलेल्या आहेत. आम्ही विकास आराखड्यामध्ये सर्व नागरिकांना, सर्व विभागाला, सर्व झोन्स जे आहेत ते त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला, आराखड्यामध्ये सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात विकास आराखडा मंजूर का ना मंजूर अजून जनतेला काही माहिती नाहीये. हे जनतेची जसा
विकास आराखड्याबाबत माणूस येतोय तसं हे प्रत्येकाला वेगवेगळे कारण सांगतात. त्यांनी सुद्धा संदिग्ध उत्तर दिलं, त्यांनाही नक्की माहिती. 2283 लोकांनी अर्कती घेतलेल्या आहेत, त्यातल्या 2283 लोकांना ह्या प्रत्येक वेळी वेगवेगळं काय सांगतात. तुझा असं आहे, तुझा असं आहे, नेमकं काय सांगायची सत्ताधारांची जबाबदारी आहे, जनतेला काय सांगायचे. ठोस आश्वासनच नुसतं हे देतात, काय झालंय काय नाही अजून सांगत नाही. नक्की या सगळ्या प्रश्नांवर येणार आहोत आपण. या कार्यक्रमामध्ये काही महिला सहभागी झालेल्या आहेत, एक महिला माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत आपल्यासोबत. तुम्ही नगराध्यक्ष होता मला वाटतं, अनेक प्रश्न आहेत, विशेषतः उपनगरातले अनेक प्रश्न आहेत. शास्त्री नगर, हनुमान नगर, प्रश्नच प्रश्न आहेत. सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, काय सांगाल? तुमच्या काळामध्ये थोडंफार तरी झालं होतं का? 2013 मध्ये आम्ही हा रस्ते अंडरग्राउंड गटार आणि 24/7 प्रोजेक्ट मंजूर केला आणि 2014 मध्ये तो प्रस्ताव गेला राज्य शासनाकडे. आणि मग 15 वर्ष कशी झाली, 2 वर्षात काही होऊ शकत नाही. उपनगरातल्या प्रश्नांबद्दल सांगते ना, नगरपालिकेनं जर सोयी केल्या नाहीत तर एवढी उपनगर का वाढलीत, बाहेरून येणारी लोकसंख्या का वाढली. इथे सोयी आहेत, शिक्षण आहे, सर्व क्षेत्रात यश आहे. अनेक योजनांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्यावेळी आपल्याला नंबर देतो तेव्हा त्यांचे प्रशासनातले उच्च अधिकारी इथं बारीक सारीक तपासणी करतात, फुकट नंबर काही वाटले जात नाहीत. त्याच्यात उत्तीर्ण होऊन आमचे शौचालय मुक्त शहर झालेलं आहे, स्वच्छता अभियानात नंबर आलेला आहे, शौचालयाचं मॉडेल इथे आहे, ते राज्यात मान्य झालेलं आहे. यावर सुद्धा आपण जनतेमध्ये जाणार आहोत. स्वच्छता ग्रहांचे प्रश्न सुटले थोडक्यामध्ये. मला एकच सांगायचं आहे, ही विरोधक मगापासून म्हणतात 30 वर्ष 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 30 वर्ष
नाही, मला दुसरं काही बोलायचं नाही. थोडक्यामध्ये फक्त विरोधासाठी विरोध नको आहे, चांगल्या कामाचा पण त्यांनी प्रसार केला पाहिजे. जसं की बागा केलेल्या आहेत, लक्षात घ्या, ग्रंथालय निर्माण केलेले आहेत, आणि फक्त विरोधासाठी विरोध न होता. विरोधकांना एकच प्रश्न आहे, त्यांनी टीका टिप्पणी करण्याशिवाय केलेलं काय आहे ते सांगावं. त्याचंही उत्तर घेऊ थोडक्यामध्ये. मला एवढं सांगायचं या निमित्तानं की कारण आम्ही महिलांच्यासाठी पण खूप काही उपक्रम राबवले. महिला बालकला सभापती असताना सुद्धा महिलांच्यासाठी खूप काही. तुम्ही महिला बालकला सभापती होता, त्यासाठी आम्ही महिलांसाठी प्रशिक्षण असेल किंवा महिलांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा असतील, जागतिक महिला दिन 8 मार्चला सुद्धा आम्ही कार्यक्रम खूप काही घेतले आणि महिलांना उत्तेजित करण्यासाठी, महिलांना घराबाहेर पाडण्यासाठी खूप काही उपक्रम. सत्ताधारी नगरसेविका आणि माजी नगराध्यक्ष होत्या, सर्वसामान्य लोकांकडे जाऊ. मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे इस्लामपूरमध्ये, मुस्लिम समाजाचे काय महत्वाचे प्रश्न आहेत? मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत ते समाजाच्या लेवलने समाज सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आज जे शहरामध्ये आम्ही लहानपणी शाळेत जात असताना या बाहेरगावचे शिक्षक आणि विद्यार्थी असे म्हणायचे की तुमची नगरपालिका आहे का काय आहे, त्यावेळेस त्याच्यापेक्षा आता भरपूर सुधारणा झालेली आहे. आम्हाला जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना इस्लामपूर शहरात एक नंबर पाणी प्यायला मिळतं आणि बाहेरगावचे येऊन जास्त लोक इथं राहिल्यामुळं थोडंफार बजेटचं प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे अन्य समस्या निर्माण होत्यात. परंतु आता जो जितका विकास झालेला आहे शहरात, मुस्लिम समाजासाठी या नगरपालिकेनं भरपूर काही केलेलं आहे. इथं मस्जिदीसाठी, ईदगाहसाठी जागा दिलेली आहे, स्मशानभूमीसाठी जागा दिलेली आहे, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सुद्धा सगळीकडे लाईट आणि पेव्हिंग ब्लॉक्स घातलेले आहेत. याशिवाय सर्वसामान्य महिला म्हणून काय महत्वाचे प्रश्न मुद्दे वाढतात या भागात? ऍज अ डॉक्टर मी सांगू शकते की वैद्यकीय व्यवस्था इस्लामपूर शहरासारखी कुठेही महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन भारतामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एवढी छान व्यवस्था इथे, वैद्यकीय सुविधा सगळ्या जनतेला ते चोख देतात. नाही पण सर्वसामान्य मूलभूत प्रश्न ते कोणते वाटतात? उपनगरातले प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. मूलभूत पाणी हे आहे, पाणी पाण्याची व्यवस्था तर अगदी चांगलीच आहे, काही सांगताच काम नाही. त्यामुळे वैद्यकीय व्यवस्था कोण म्हणण्याचा प्रश्न येत नाही. अजून काही आपण नागरिकांचे थेट मतदान घेणार आहोत थोडक्यामध्ये. इस्लामपूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्या आधी 3000 प्रॉपर्टी धारक होते. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर आज ही प्रॉपर्टी धारक 19000 संख्या झालेली आहे. त्यामुळे उपनगरामध्ये जी काही समस्या आहेत ती कुठल्याही जे भाव करतात अशा समस्या नाहीत. प्रत्येक उपनगरामध्ये आज पाण्याची प्रत्येक घरामध्ये कनेक्शन आहे आणि जयंत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक घरामध्ये मागेल त्याला कनेक्शन. पाण्याचे प्रश्न सगळे निकाली निघालेत असं म्हणणं आहे थोडक्यामध्ये. मी माजी नगराध्यक्ष आहे, 20 वर्ष मी नगरसेवक होतो. इस्लामपूर शहरामध्ये 30 वर्ष झाली ही सत्ता पार्टी काम करते, चांगलं काम करते. जर यांच्याकडे जर काय आरोप करायला, त्यांच्यावर करायला जर सिद्ध करायला जर असती जागा, तर 30 वर्ष ही रुलिंग पार्टी निवडून आलीच कशी आणि येणाऱ्याच्या विरोधाची संख्या 3 किंवा 4 आहे साहेब. नक्कीच 4 किंवा 4. मला एवढंच सांगू इच्छितो,
2010 ते 2009 मध्ये शकील साहेब आमच्या तहसील कार्यालय बाहेर 24 तास पाण्यासाठी उपोषणला बसलेले. हे मंजूर पिन केलते आजपात्र 24 तास पाणी कुठे झालं आणि अंडरग्राऊंड लाईनिंग फक्त त्यांच्या सत्ताधारींच्या घरापुरतच अंडरग्राऊंड लाईनिंग होतं. निधी तेवढाच येतो का त्यांचा? त्यांच्या निधी पुरतच येतो का? मला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी एवढ्या विकासाची कामं केलेली आहेत तर त्यांना कोपरापासून हात जोडून कोपरा सभा का घ्यावा लागतात? बरोबर, हा महत्वाचा प्रश्न. आणि इलेक्शन मध्ये निधीचा वापर का केला जातो? बरोबर, इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यात एक विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जाते, एवढंच मला म्हणायचं. थोडक्यामध्ये वायफाय झाल्यामध्ये विकास झाला नाही का? रस्त्याचं काम चालू असताना विरोधक तिथं रस्ता ठिया म्हणून बसायला, काम करून द्यायचं नाही ठेकेदाराला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना काम करून दिलं नाही असा आक्षेप काही नागरिकांनी सुद्धा केला. हा, थोडक्यात. अगदी आता तुम्ही सुरू झाल्यापासून कार्यक्रम बघतोय आपण, सुरू झाल्यापासून तुम्ही सगळ्या गोष्टी बघितला. आपले जे सत्ताधारी लोक आहेत ते अगदी वेल डिसिप्लिन आणि सगळ्या गोष्टी त्यांचं काय काय प्लॅनिंग आहे असं विरोधकांच्या कडून एकही ठोस प्लॅनिंग थोडक्यामध्ये आयबीएन लोकमत मार्फत आजच्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला दाखवलं तुम्ही, पण या इस्लामपुरात असा एक दिवस नव्हता की दोन टाइम पाणी दीड दीड दोन दोन तास सुटलेला असा एक दिवस विरोधकांनी दाखवावा. पण उपनगरांमध्ये पाणी मिळत होतं? उपनगरांमध्ये सुद्धा साहेब मिळतंय. जाऊन तुम्ही बघा अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ, 90% गावात, मुंबई सारख्या सिटीत 4-4 दिवस पाणी. सत्ताधाऱ्यांचे सुद्धा काही समर्थक आहेत, विरोधकांचे सुद्धा काही समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याफार प्रमाणात नागरिक सुद्धा आहेत. त्याच्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडनं सुद्धा आता दावे प्रतिदावे केले जात आहेत. या इस्लामपूरकरांशी असा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. इस्लामपूर नगर परिषदेचा आढावा या ठिकाणी आपण पुढील ब्रेक नंतर सुद्धा घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त आयबीएन लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतोय इस्लामपूर नगर परिषदेचा. आणि आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल 6 माजी नगराध्यक्ष उपस्थित आहेत. एक माजी नगराध्यक्ष या ठिकाणी आहे तर सलग 4 माजी उपनगराध्यक्ष या ठिकाणी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सगळे माजी उपनगराध्यक्ष आहेत. काही पक्षप्रदोत आहेत, विधान या ठिकाणच्या नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुद्धा आहेत, माजी एक महिला नगराध्यक्षा सुद्धा आहेत. ऑलमोस्ट अख्खी नगरपालिकाच आणि नगरसेवक या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले. जनतेतून सुद्धा अनेक प्रश्न आलेले आहेत आणि सत्ताधाऱ्यांचे जे समर्थक आहेत, विरोधकांचे जे समर्थक आहेत, त्यांनी सुद्धा आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र सर्वात महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा डेव्हलपमेंट प्लॅनवर या ठिकाणी येतोय. 2083 लोकांनी सुनावणीच्या वेळी हरकती घेतलेल्या आहेत, मात्र त्यावर सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही असा सुद्धा आक्षेप घेतला जातोय. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे इथले नेते आहेत, काय सांगाल? काय आलं, 2003 आपण सगळ्यांची ऑब्जेक्शन मागवली, त्यानंतर परत रिवाईज झाला आणि 2013 कमिटी होऊन जेवढे रस्ते आहेत, जेवढे आरक्षण आहे, त्या सगळ्यांचे ऑब्जेक्शन मागून सगळ्यांना रिलीफ देऊन आपण तो डीपी प्लॅन 2013 गव्हर्नमेंटला पाठवला. परंतु गव्हर्नमेंटची जबाबदारी होती की त्यानंतर 6 महिन्याचा पिरियड असतो. किती साली पाठवला होता? 2013 तत्कालीन तुमचं सरकार होतं ना, काँग्रेस सांगतोय का ना, त्यानंतर बदल नाही नाही हरकतीसाठी पाठवत. त्यानंतर त्यांना मुदत होती 6 महिने, टोटली मुदत 6-6 महिने वाढून 18 महिन्याची मुदत होती. त्यानंतर सरकार बदललं. ऍक्च्युली या सरकारनं हा डीपी 2015 पब्लिश करायला पाहिजे होता, केला नाही. तुमचा आक्षेप आहे की देवेंद्र सरकारमध्ये हा प्रलंबित राहिला? 16 पब्लिश केला आणि त्याचं नोटिफिकेशन 2015 काढलं आणि ही जनतेची फसवणूक या गव्हर्नमेंटने केलेली आहे. देवेंद्र सरकारने फसवणूक केली कारण 2000 जयंत पाटील तर जवळचे मित्र आहे तुमचे, नेते मुख्यमंत्री नाही, पण जनतेला फसवलं ना तिने. म्हणजे जयंत पाटला नाही फसवलं? हा फसवलं तिने. जयंत पाटला अंधारात ठेवून जनतेची फसवणूक केली. भाजपच्या नेत्यांकडनं उत्तर द्या. मुळामध्ये 2000 हा विकास आराखडा व्हायला पाहिजे होता. यांचं सरकार होतं का विकास आराखड्याला यांनी वेळ लावला? कशासाठी नागरिकांच्या वरती अन्याय केला? विकास कशासाठी खुंटवला? 15 वर्ष विकास आराखडा उशिरा त्यांनी या गव्हर्नमेंटकडे दाखल केला आणि आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं अगदी वेळेवरती विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे, मुक्तीमध्ये प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये कुठलाही त्या ह्याच्यामध्ये जी सत्ताधाऱ्यांनी शंका व्यक्त केलेली आहे की मुक्तीत मंजूर केलेला नाही,
तो मुत्तीत आमचा विकास आराखडा मंजूर झालेला नाही आणि यांना आव्हान जर द्यायचं असेल तर यांनी कोर्टात जावं नक्कीच. हां थोडक्यात 1980 साली माझे आजोबा असतानाच पहिला इथं विकास आराखडा मंजूर झालेला, त्यानंतर 1985 साली सत्ता बदल झाला. सत्ता बदल झाल्यानंतर यांनी पहिल्यापासून काय सुरुवात केली तर ह्या सगळ्या आरक्षींच्या जमिनी होत्या ह्या लोकांना भीती दाखवून त्यांनी ह्या सगळ्या ताब्यात घेतल्या. आज सुद्धा 2002 सुद्धा आराखडा यांना लोकांच्या आग्रहावर हा कॅन्सल करायला लागला आणि 2012 सुद्धा केलेल्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. हे सत्ताधारी इतके भ्रष्ट आहेत की इथं दोन नगरसेवक आणि दोन माजी नगराध्यक्ष आहेत यांच्या प्रॉपर्टीची जर तुम्ही ईडीमार्फत चौकशी लावली तर 1980 सालापासून यांचे 8,000 उतारे केले तर नाशिकपेक्षा किंवा छगन भुजबळांच्या पेक्षा सुद्धा यांची जास्त प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टी जर यांचा गोळा केला तरी इस्लामपूरचा चेहरा मोहरा बदलून जाईल. खूप मोठा गौप्यस्फोट या ठिकाणी करतायत इथल्या विरोधी पक्ष नेते की इथल्या दोन नगराध्यक्षांची प्रॉपर्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांपेक्षा जास्त असावी. आपल्यासोबत सत्ताधारी चार नगराध्यक्ष आहेत, आता यांच्यापैकी कुणाची प्रॉपर्टी छगन भुजबळांच्या पेक्षा जास्त आहेत मला तर माहित नाही, पण विरोधकांनी तसा आरोप केला. माझी प्रॉपर्टी माझ्या वडिलांनी दिलेली 7 एकर 26 गुंठ, त्यात 1 गुंठा जर जास्त असला तर तिनं राहिलेली मला द्यावी. नक्की तुम्हाला थेट आव्हान दिलं. यांची जर एक मी ह्या समोरासमोर ह्या एक आयबीएन लोकमत समोर आज इथं जाहीर आव्हान करायला सरकारला आहे की माझी सरकारला विनंती आहे सक्त वसुली संचालनालय मी जे दोन नगरसेवकांची नावं आणि दोन माजी नगराध्यक्षांची नावं सांगा ना जाहीर. हा मी सांगतो की दोन नगराध्यक्ष दोन माजी नगराचे ईडी समोर नावं सांगायला तयार आहे मी ते आणि इथं गाव सगळं साक्षील आहे की त्यांची जरी प्रॉपर्टी छगन भुजबळांच्या कमी निघाली तरी मी सरकारला आत्मदहन करायला तयार आहे. थेट नावं सांगा ना, घाबरत आहे कशाला. सांगतो की मी ईडी समोर सांगायला तयार आहे मी की दोन माजी नगराध्यक्ष दोन नगरसेवकांची नावं सांगायला तयार आहे मी. थोडक्यात उत्तर काय देणार त्यांना? नाही, हे सगळं खोटं आणि लबाड आहे, ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि टोटली प्रॉपर्टी ही आम्ही काही वाढवलेली नाही किंवा काही नाही. टोटली इस्लाम तुम्ही चौकशीला जायला सामोर आहात का? ईडी आता तुमच्या पुढे यायला तयार आहे. विरोधकांनी लबाड बोलून ह्याच्यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला. विरोधक टोटली इस्लामपूर नगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक आहेत, त्यापैकी विरोधकांचे 3 नगरसेवक आहेत. आतापर्यंत असेच उद्योग केल्यामुळे बरोबर 25 वर्ष तुमचीच निर्विवाद सत्ता जयंत पाटील गटाची, तरी सुद्धा शेकडो समस्या कशामुळे हे जनता आम्हाला मतदान करत्या जनते असंही काही लोक म्हणतात पैशाने मतं विकली जातात त्याच्यावर उत्तर नाही. असं काही प्रकार नाही, हे खोटे आरोप करतात. आणि सीझन आला की इलेक्शन आलं की आत्ता येतात आणि इतर वेळेला कुठं गायब होतात तेही माहित नाही. विचारू ना, इलेक्शन आल्यावर तुम्ही येता आणि इतर वेळेला कुठं गायब होता काहीच माहित नाही असं तुमच्या सगळ्या विरोधकांना त्यांनी टार्गेट केलं. हा मुद्दा सर्वस्वी खोटा आहे, बांधण कुणाच्यात आहे हे गेल्या 5 वर्षात सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे आणि ह्या पत्रकार मंडळी ह्या गोष्टीला साक्षील आहेत. आणि हे कशासाठी एकत्र येतात की यांचा एकच उद्योग असतो की सत्तेतून पैसा मिळवणं. इस्लामपूर 3.5 कोटीचे रस्ते 1 कोटीत करायचा पराक्रम हा फक्त इस्लामपूर नगरपालिकेतच होऊ शकतो. नक्कीच आपण पाहू शकतोय सत्ताधार आणि विरोधकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. काही माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवकांची संपत्ती ही छगन भुजबळांच्या पेक्षा सुद्धा जास्त असू शकते आणि त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी असं जाहीर आव्हान दिलेलं आहे. आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच माजी नगराध्यक्ष या चौकशीला सामोर जायला देखील तयार आहेत असंही त्यांनी म्हणलंय. मात्र जनतेतून सुद्धा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, विशेषतः शास्त्री नगर हनुमान नगर किंवा इतर सगळी उपनगरं जी आहेत इस्लामपुरातली तिथले सांडपाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील ते असून प्रलंबित आहेत. मोठा निधी जयंत पाटील माजी अर्थमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये इथं आला मात्र या निधीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं देखील इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. सत्ताधारी मात्र अनेक विकासाचे दावे करत आहेत आणि विरोधक हे सगळे जे माझ्या पाठीमागे विरोधक दिसत आहेत ह्या सगळ्या विरोधकांनी यावेळी एक मोड बांधायचं ठरलंय. मग त्याच्यामध्ये स्वाभिमानी असेल, आरपीआय असेल, सेना असेल, बीजेपी असेल, माडी गट असेल, जवळपास डझनभर पक्ष एकत्र आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिपत्याखाली ही जी नगर परिषद आहे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचे निर्विवाद सत्ता गेल्या 30 वर्षापासून आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी एक मोड बांधल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 27 नोव्हेंबरला इस्लामपूरमध्ये मतदान आहे आणि थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे आणि त्याच्यामुळं राजकीय घोडेबाजार किंवा ज्या काही प्रथा परंपरा जुन्या पडलेल्या होत्या त्यांना कुठंतरी चाप बसेल अशी सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणीही निवडून यावं मात्र इस्लामपूरकरांच्या अनेक समस्या ज्या प्रलंबित आहेत विकास आराखड्यापासून उपनगरांमधल्या त्या सगळ्या समस्यांवर येणाऱ्या काळातील सत्ताधाऱ्यांनी आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथं नगरपालिका वायफाय जरी झाली असली तरी हायफाय मात्र अजून झालेलं नाही. धन्यवाद. पात्र फक्त आयोजन लोकमत.